ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे बुधवारी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. महाविकास आघाडी ठाकरे सरकारनं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत नेहमीच उदासीनता दाखवली आणि समाजाचा नेहमीच विश्वासघात केला. त्यामुळे ओबीसी समाजाला न्यायापासून वंचित ठेवणाऱ्या तिघाडी ठाकरे सरकारच्या विरोधात पनवेलमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. ओबीसी के सन्मान में भाजप मैदान में, महाविकास आघाडी हाय हाय, आरक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, आघाडी सरकारचा धिक्कार असो अशा गगनभेदी घोषणा देत जोपर्यंत ओबीसींचा राजकीय आरक्षण मान्य होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी जोरदार मागणी या आंदोलनातून करण्यात आली. तसेच या संदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. पनवेल तालुका व शहर भाजप कार्यालयाजवळ झालेल्या या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज भुजबळ, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत घरत, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, कामोठे तालुका मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर, कर्जत मंडल तालुकाध्यक्ष मंगेश मस्कर, सरचिटणीस राजेश भगत, संजय कराळे, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका राजेश्री वावेकर, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, चंद्रकांत घरत, अप्पा भागीत, अणेश ढवळे, अमरीश मोकल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आघाडी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी अद्याप उत्तर दिलं नाहीये. त्यामुळे ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणाच्या भूमिकेचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. गेले 6 महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवा टोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्यानं सांगितलं आहे. मात्र आघाडी सरकारनं गेल्या 6 महिन्यात काही हालचालीच केल्या नाहीत. इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारनं निधीही दिला नाही. या हलगर्जीपणाचा परिणाम म्हणून ओबीसी आरक्षणाशिवायच 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यात. सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्याव्याच्या असल्याने राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात वकीलच उभा केला नाही. विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली. आज आपण भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिलं, निदर्शनं केली. कारण आज हे आघाडी सरकार जे हे ओबीसींच्या प्रश्नाबाबत संपूर्णतः निष्क्रिय आणि निकामी ठरलेलं आहे असं दिसून आलेलं आहे. महाराष्ट्रामधील ओबीसींचं राजकीय आरक्षण हे रद्द झालेलं आहे, तरीसुद्धा हे कुंभकर्ण सरकार झोपलेलं आहे. बऱ्याच वेळा माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, प्रवीणजी दरेकर असतील, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगीजी टिळेकर असतील, त्याचबरोबर चंद्रकांतदादा पाटील असतील, यांनी वेळोवेळी या सर्व नेतेमंडळींनी भारतीय जनता पक्षाने पाठपुरावा करूनसुद्धा ओबीसींचं राजकीय आरक्षण हे तिघाडी सरकार आघाडी सरकार राखू शकलं नाही. त्यामुळे आज आम्हाला हे निदर्शन करण्याची वेळ आली. कारण कालच निवडणूक आयोगाने जे 5 जिल्हे वाशिम, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला या 4-5 जिल्ह्यांमध्ये जे राजकीय ओबीसींचं आरक्षण नसतानासुद्धा इलेक्शन लावले गेले, पोटनिवडणूक निवडणुका लावल्या गेल्या, याचाच अर्थ ओबीसींवर एक अन्याय झालेला आहे. म्हणजे BJP भारतीय जनता पक्ष कंटिन्युअसली या बाबतीत ह्या सरकारला जागरूक करून राहण्याचा प्रयत्न किंवा सांगत असतानासुद्धा यांनी कुठल्याही प्रकारे इम्पेरिकल डाटा सुप्रीम कोर्टात न दिल्यामुळे हे ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं. आणि हे आरक्षण रद्द झाल्यामुळे भारतीय जनता पक्ष या ओबीसींच्या हक्कासाठी कंटिन्युअसली प्रयत्न करत आहे, परंतु हे सरकार कुठल्याही प्रकारे निष्क्रियपणे वागते, कुठल्या प्रकारे सहकार्य करत नाही. इम्पेरिकल डाटा जो सुप्रीम कोर्ट दाखल करायचा तो दाखल करू शकत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष पुढे प्रयत्न करूनसुद्धा त्यांना अपयश येते केवळ या महाराष्ट्र शासनामुळे. भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस महाराष्ट्राच्या शासनावर म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना
हायकोर्टात त्यांनी योग्य प्रकारे बाजू मांडली. भारतीय जनता पक्षाच्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकून राहिलं. त्याचबरोबर मध्यंतरीच्या काळामध्ये ओबीसी समाजाचं नोकरीच्या दृष्टीतून जे आरक्षण होतं ते सुद्धा रद्द झालेलं आहे. त्यासाठी सुद्धा अध्यादेश काढावा लागला. तेव्हा भारतीय जनता पक्षाने प्रचंड विरोध दर्शवल्यानंतर त्याला अध्यादेश काढावा लागला या शासनाला. त्याचबरोबर मराठ्यांचं आरक्षण राखू शकलेलं नाही. आता ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालेलं आहे. त्याला योग्य प्रकार मार्ग म्हणजे कुठल्या प्रकारे सपोर्ट करत नाही, कुठले चांगले वकील देत नाहीत. आज आपण बघाल तर प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे जे नाना पटोले यांनी सुद्धा मान्य केले की सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या शासनाने ह्या महाराष्ट्र शासनाने वकीलच दिला नाही. म्हणजे जर का ज्या शासनाचा पार्ट अँड पार्सल जर काँग्रेस पार्टी आहे आणि नाना पटोलेंसारखा अभ्यासू माणूस ओबीसींचा नेता जर म्हणतो की ह्या शासनाने वकीलच दिला नाही बाजू मांडण्यासाठी, ते किती यांचं म्हणजे अपयश या शासनाचं हे लक्ष देत आहे. म्हणून माझी सर्व आमच्या म्हणजे ओबीसीची तर्फे भारतीय जनता पक्षाची माझी सर्व नागरिकांना कळकळीची विनंती, आज ओबीसींचं आरक्षण राजकीय आरक्षण रद्द झाले, उद्या तुमचं शैक्षणिक असेल नोकरीमधलं आरक्षण रद्द होईल, त्याचबरोबर SC ST सुद्धा आरक्षण हळूहळू हे सरकार नष्ट करेल आणि केवळ ह्या ओपनसाठी किंवा जे काही ठाकरे सरकार असेल पवार सरकार असेल या सरकारांसाठीच हे दे हा महाराष्ट्र राहील असं मला वाटतं. पूर्वीची राजेशाही आणण्याचा प्रयत्न करतात असं मला एक वाटायला लागले आणि त्यामुळे ह्या ओबीसी समाज असेल SC ST समाज असेल यांच्यावर ज्या ज्या वेळा त्यावेळी आम्ही ओबीसी BJP असेल भारतीय जनता पक्ष असेल हा यांच्या पाठीशी राहील. त्यांच्या प्रश्नासाठी नेहमी सतत झगडत राहील. या शासनाला महाराष्ट्र शासनामध्ये तिघाडी सरकारला अपयश आलेलं असताना एक केवळ इम्पेरिकल डाटा हा केंद्र शासनाने द्यावा अशी मागणी करतात. पण फार चुकीचा आहे हा इम्पेरिकल डाटा. जर ह्यांना देता येत नसेल तर फडणवीस साहेब म्हटले आम्हाला सांगा तुमच्यात हिंमत नसेल तर आम्ही तुम्हाला 4 महिन्यात तो इम्पेरिकल डाटा देतो आणि कोर्टावर सबमिट करू. पण ते सुद्धा द्यायला देत नाही. कारण मागासवर्ग आयोगाला जो निधी द्यायला पाहिजे तो निधी देत नाही. तो निधी न दिल्यामुळे यांना तो इम्पेरिकल डाटा मागासवर्गीय आयोगाला कलेक्ट करता येत नाही. हा सगळा राजकीय प्रश्न निर्माण करून ठेवलेला आहे या सरकारने आणि त्यामुळे ओबीसींवर प्रचंड अन्याय झालेला आहे. आणि या ओबीसींच्या प्रत्येक प्रश्नासाठी असेल SC ST OBC यांच्या प्रश्नासाठी भारतीय जनता पक्ष हा खंबीरपणे त्यांच्या मागे उभा राहील अशी मी एक प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी मोर्चाचा असल्या याच्या दृष्टीने एक शब्द देतो आणि निश्चित आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून सर्व समाजाच्या मागे राहतो.